पीसी आरक्षणाबाबत विचार विनिमयासाठी 11 गावांची सभा, दसेई गावात संवाद सभा संपन्न. शहापूर तालुक्यातील वालशेत गावात ओबीसी नेते भरत निश्चिते यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ओबीसी आरक्षण विचार विनिमयासाठी दसई, शिवनेर, माणगाव, शेलवली, कासगाव, सारंगपुरी, शिलोत्तर, साडगाव, शेणवे, मळेगाव, नारायणगाव, मुसई या 11 गावांची दसई गावात गोविंद भेरे यांच्या निवासस्थानी सभा संपन्न झाली. या सभेसाठी मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधव उपस्थित होते. या सभेत ओबीसी आरक्षणासंदर्भात विचार विनिमय करण्यात आला. ओबीसी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित ओबीसी बांधवांना यावेळी मार्गदर्शन केले. ओबीसी आरक्षणाबाबत विचार विनिमय करण्यासाठी आज खऱ्या अर्थाने तालुक्यातील पहिली सभा ही दसई गावात पार पडलेली. 11 गावांची सभा झालेली, काय सांगा? ओबीसी आरक्षणासाठीच्या अनेक सभा या जिल्ह्यात, या राज्यात, या तालुक्यात झालेल्या आहेत. दसई गावची सभा हा त्याचाच एक भाग आहे. आणि या दसई गावच्या सभेच्या माध्यमातून भरत निश्चिते नावाचे आमचे एक ओबीसी समाजाचे कार्यकर्ते हे वालशेत या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. आणि ते उपोषणाला बसण्याचं जे माध्यम आहे त्याच्यातलं पहिलं आमची जी मागणी आहे की मराठा समाजाचा ओबीसी समाजात कुठल्याही परिस्थितीत समावेश होता कामा नये. त्याच्यानंतर ओबीसीची बिहारच्या धर्तीवर जात न्याय जनगणना व्हावी. आणि हॉस्टेलसाठी ज्या ओबीसींच्या 72 हॉस्टेलची जी तरतूद आहे ती लवकरात लवकर करावी, अशा अनेकविध मागण्यांसाठीची साठीचं त्याचं जे उपोषण आहे त्या उपोषणाच्या माध्यमातून आज संविधानिकरित्या त्याच्या ज्या मागण्या आहेत त्याची पूर्तता सरकारने करावी, त्याचा संदेश लोकांपर्यंत जावा, त्याकरिता सरकार आज तहसीलदार मॅडम त्या ठिकाणी येऊन हजेरी लावून गेल्या. परंतु इतक्याने काही समाधान होणार नाही. राज्याचे पालकमंत्री असतील, राज्याचे मुख्यमंत्री असतील, हे जसं एका मराठा जरंगेने त्या ठिकाणी उपोषण केल्यानंतर त्याचे अगदी पाय धरेपर्यंत त्याच्यापर्यंत पोहोचले होते, त्याच्या मागण्या संविधानिक होत्या की नाही हा संशोधनाचा विषय आहे. परंतु आमच्या भरत निश्चितेने केलेल्या मागण्या या संविधानिक आहेत. आणि त्या संविधानिक मागण्यांची पूर्तता करण्यासाठी या ठिकाणी त्या सरकारच्या प्रतिनिधींनी यावं आणि आम्हाला त्या मागण्यांची पूर्तता केव्हा करणार आहेत हे लिखित स्वरूपात द्यावं. आणि जर लवकरात लवकर जर सरकार आम्हाला ते देऊ इच्छित नसेल किंवा करू इच्छित नसेल तर प्रसंगी आम्ही रेल्वे रोकोपासून हायवेपासून चांगलं जन आंदोलन उभारल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची ग्वाही मी या माध्यमातून देत आहे. ही जी दसई गावात आहे, पंचक्रोशीत जी 12 गावं आहेत, 11 गावं आहेत, तर त्यातून आम्हाला आउटपुट असं पाहिजे होतं की संपूर्ण गावांची एकी असावी आणि त्या गावातून ओबीसी समाज जो विखुरलेला आहे तो एकत्र व्हावा. आणि आता या ठिकाणी जे भरत निश्चिते वालशेत त्या ठिकाणी जे उपोषणाला बसलेला आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी अशा गावगाव सभा व्हावा हा महत्त्वाचा उद्देश होता. आणि तो चांगल्या प्रकारे सक्सेस झालेला आहे. त्यातून आम्ही दुसरं ठेवलं होतं की हा जो यातून गाव कमिट्या न्याव्या आणि त्या प्रत्येक गावात 5 लोक असतील, 6 लोक असतील, ते त्यांनी ओबीसी कार्यकर्ते म्हणून स्वतः राहावं. आणि ह्या ज्या गाव कमिट्या आहेत, आज शासन म्हणते तुमची जनगणना होणार नाही, करणार नाही, बिहारच्या धर्तीवर किती अर्ज दिलेले आहेत परंतु ते पण तिथून झालेले नाही आहेत. तर याच्यासाठी प्रत्येकाने या ठिकाणी ठरवलं की आपण प्रत्येकाने घरातल्या वैयक्तिक 10 रुपये, म्हणजे लहान मुलं असो, नुकता जन्मलेला असो की घरातल्या अशी 5 माणसं असतो, वयोवृद्ध असो, 5 माणसाचे 50 रुपये जमा करायचे. आणि त्यातून जे गाव कमिटीने तयार होईल त्या गाव कमिटीने त्यांचा जो डाटा तयार करेल, म्हणजे त्याचं नाव, त्याची जात, ना अशा प्रकारची ही जातनिहाय जनगणना या दसई गावात या किसनबाबा भेरेंच्या या जन्मभूमीत ही तयार झालेली आहे. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी अजून सांगण्यात आलं की जे उपोषणाला बसलेले भरत निश्चिते यांना सपोर्ट करण्यासाठी प्रत्येक गावाने आपले बॅनर लावायचे, त्यांचं मनोधैर्य वाढायचे. त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे भजन मंडळ असतील किंवा जसं शक्य होईल त्या ठिकाणी ज्यांनी जायचं आहे वालशेत गावात, शहापूर तालुका, ठाणे जिल्ह्यात, त्या ठिकाणी जाऊन आपला त्या ठिकाणचं मनोधर वाढवायचं आहे. आणि हे या मिटिंगमधून अगदी सक्सेसफुल झालेलं आहे, सर्वांना याचा आनंद झालेला, आलेल्या लोकांना समाधान मिळालं आहे. अशाच सभा वारंवार त्या शहापूर तालुक्यात आणि ठाणे जिल्ह्यात होत राहतील. धन्यवाद.